हार्मोनियम वाजवणारी बोटं, तबला वाजवणारी बोटं, वेगात टायपिंग करणारी बोटं, गिटार किंवा सतार वाजवणारी बोटं, या सगळ्या बोटांमध्ये जादू आहे असं वाटत आलं आहे मला. आणि आता फास्टेस्ट फिंगर फर्स्टमध्ये काही सेकंदात चार पर्यायांचा क्रम लावणारी बोटं, हे सुद्धा जादूगारच वाटतात मला. आजच्या नऊ जादूगारांसोबत खेळूया फास्टेस्ट फिंगर फर्स्ट. आता बघूया कोण अचूक आणि योग्य वेळ साधतंय ते. अचूक आणि वेगवान उत्तरासाठी हा आहे तुमचा प्रश्न. भारताच्या अर्थमंत्र्यांचा त्यांच्या कालखंडानुसार सर्वात आधीचे ते सर्वात अलीकडचे असा क्रम लावा. आणि हे आहेत तुमचे पर्याय. ए श्रीमती निर्मला सीतारामन, बी डॉक्टर मनमोहन सिंग, सी श्री अरुण जेटली, डी श्री पी चिदंबरम. वेळ संपलेली आहे, बघूया याचा योग्य क्रम काय आहे. बी डॉक्टर मनमोहन सिंग, डी श्री पी चिदंबरम, सी श्री अरुण जेटली, ए श्रीमती निर्मला सीतारामन, बी डी सी ए. आणि आता पाहूया किती जणांनी हे अचूक उत्तर दिले ते. नऊ स्पर्धकांपैकी सगळ्यात आधी क्रम लावून हॉट सीटचा मान मिळवलाय तेजस राजपुरे यांनी. मला माझ्या आईवडिलांवरचा जो कर्जाचा भार आहे, जो माझ्या बहिणीच्या शिक्षणासाठी आम्ही घेतला होता, तर तो कमी करायचा आहे. मी कधीच त्याला आहे ना भाजी मार्केटला दोन्ही मुलांना नेलं नाही, कारण ते त्यांच्या लेवलचं नाही आणि त्यांनी त्यामध्ये पडू नये. वडिलांचं पहिल्यापासून स्वप्न आहे की मी खूप शिकावं, आणि त्यासाठी मी कॅटचं प्रिपरेशन करतो आणि पुढे MBA करून त्या गोष्टीत मास्टरी हासिल करून पुढे जाऊन मी बिझनेस ऑथर होतो. खूप खूप शुभेच्छा. नाही 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 नाही, ये थोडं नर्वस वाटतंय, कारण एवढा मोठा नॅशनल टेलिव्हिजनवर मी दिसणार आहे. TV आम्हाला एक छोटीशी खिडकी दिसते, तर त्यामधून आम्हाला एवढे म्हणजे कसं असतं लायटिंग साऊंड हे एवढा अंदाज नसतो. पण जेव्हा आम्ही तिथे स्वतः बसलो, आमचे प्रॅक्टिस सेशन झाले, तेव्हा आम्हाला खूप असं म्हणजे नवीन वाटलं. असं 2 मिनिटं असा विश्वास नाही बसला की आम्ही तिथे आहे. तू सगळ्यात तरुण आहेस का ह्या सगळ्या स्पर्धकांमध्ये? म्हणजे दिसत नाही मी सर, पण आहे. कुठून आलाय तुम्ही? मी नवी मुंबईवरून आलोय सर. अच्छा, आणि तुला क्विझिंगची आवड आहे का? हो सर, म्हणजे क्विझ खेळतो सुद्धा, ऑर्गनाइज सुद्धा करतो कॉलेजमध्ये, इव्हेंट्स फेस्ट असतात त्याच्यामध्ये. अच्छा, आणखीन काय काय केली तयारी? अजून तयारी म्हणजे वडिलांनी तयारी खूप करून घेतली, म्हणजे अशी तयारी की सचिन सरांना कसा भेटशील. बर. त्यांनी मला तुमचे सर्व पिक्चर दाखवले आणि बोलले डायलॉग जर चुकवलेस तर मी तुला घरात घेणार नाही. बघ, तर मला तर खरंच वाटत नाही. मी चिमटे काढू का तुला? नाही सर, एक डायलॉग म्हणून दाखवा फक्त. नाही डायलॉग असं नाही. आता कुठला डायलॉग ऐकायचा आहे सर? बेंच टाकू बेंच. अरे बेंच टाकू बेंच तुला नवीन ऍडमिशन देण्यासाठी. तुझ्या बरोबर कोण आले? आई आले सर. आई नमस्कार. हा नमस्कार. तुम्ही देखील करून घेतली का त्याची तयारी? हा, तोमवरचा उपवास पकडायला सांगितलेला, त्याने पकडला. 2 महिने झाले त्याला सर. अच्छा सर, जन्म सोमवारचा आहे ना? हा जन्म. तुम्ही सांगितलं सोमवारीच उपवास धरायचा, आणि जर नाही धरलास तर मी तर येणारच नाही तुझ्या बरोबर कंपॅनियन. मग खेळायला सुरुवात करूया. हो सर. खेळ सुरू करण्याआधी खेळाचे नियम जाणून घेऊया. सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे ह्यावेळी तुम्ही 2 कोटी रुपयाच्या बक्षिसासाठी खेळणार आहात. 2 कोटीपर्यंत पोहोचण्यासाठी इथं 16 पायऱ्या आहेत. पहिला प्रश्न पहिली पायरी 1,000 रुपयांसाठी, दुसरा 2,000 रुपयांसाठी, अशा 16 पायऱ्या तुम्हाला 2 कोटीच्या बक्षिसापर्यंत घेऊन जातात. या खेळाचे 2 महत्त्वाचे टप्पे आहेत. पहिला टप्पा आहे 10,000 रुपयांचा, तोवर तुम्हाला घड्याळराव 45 सेकंदाचा अवधी देतात. आणि दुसरा टप्पा आहे 3,20,000 रुपयांचा, इथं तुम्हाला घड्याळराव 60 सेकंदाचा अवधी देतात. हा टप्पा पार केल्यानंतर 2 कोटी रुपयांचा जॅकपॉट प्रश्न तुमच्यासाठी उपलब्ध होईल.
आणि 11व्या प्रश्नापासून मात्र घड्याळराव तुम्हाला वेळेचं बंधन घालणार नाही. तुम्ही अगदी वेळ घेऊन विचार करून उत्तर लॉक करू शकता. तुमच्या मदतीसाठी इथं 3 लाईफलाईन्स आहेत. पहिली लाईफलाईन आहे जनमताचा कौल. इथे स्टुडिओमध्ये उपस्थित प्रेक्षक तुम्हाला उत्तरासाठी कौल देतील. दुसरी लाईफलाईन आहे व्हिडिओ फ्रेंड. तुम्ही दिलेल्या 3 मित्रांची नावं आम्ही तुम्हाला दाखवू. त्यातल्या एका मित्राची तुम्ही मदत मागू शकता उत्तरासाठी. आणि तिसरी लाईफलाईन आहे बदली प्रश्न, अर्थात फ्लिप द क्वेश्चन. तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल आणि तुम्ही ही लाईफलाईन घेतली तर यात तुम्हाला निवडायचा आहे तुमच्या आवडीचा विषय आणि त्या निवडलेल्या विषयावर आपले कम्प्युटर राव तुम्हाला नवीन प्रश्न विचारतील. आणि एक महत्त्वाची गोष्ट, ह्यापैकी कुठलीही लाईफलाईन तुम्ही 2 कोटीच्या जॅकपॉट प्रश्नासाठी वापरू शकणार नाही. स्पष्ट आहेत नियम? हो सर. करूया सुरुवात? हो सर. तर चला खेळूया तेजस राजपुरे यांच्यासोबत कोण होणार करोडपती. तेजस, 1000 रुपयांसाठी हा आहे पहिला प्रश्न. विंडोज कम्प्युटरमध्ये एखादा मजकूर निवडून कीबोर्डवर Ctrl+X दाबल्यावर काय होतं? आणि पर्याय आहेत ए पेस्ट, बी कॉपी, सी डिलीट, डी कट. सर डी कट. डी कट खात्री आहे? काय करू? लॉक करा ना सर. कम्प्युटर राव, डी कट लॉक करा. डी कट हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न 2000 रुपयांसाठी आहे. हा आहे दुसरा प्रश्न. तुम्ही भाजीवाल्याकडे 1/2 भेंडी मागितली तर तो किती ग्रॅम भेंडी देईल? आणि पर्याय आहेत ए 250, बी 500, सी 750, डी 1000. सर ऑप्शन ए 250 ग्रॅम. 1/2 म्हणजे 250. हो, शेअर म्हणजे किलो, पाव म्हणजे 0.25, मग ते 250 ग्रॅम. बर, ए 250. हो सर. कम्प्युटर राव, ए 250 लॉक करा. ए 250 हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न 3000 रुपयांसाठी हा आहे तिसरा प्रश्न. हॅचबॅक, सिडॅन, SUV हे कोणत्या वाहनाचे प्रकार आहेत? आणि पर्याय आहेत ए दुचाकी, बी बोट, सी कार, डी विमान. सर सी कार. सी कार? हो. नक्की? हो सर. कम्प्युटर राव, सी कार लॉक करा. सी कार हे बरोबर उत्तर आहे. याच्या पुढचा प्रश्न 5000 रुपयांसाठी हा आहे चौथा प्रश्न. 1988 साली भारताच्या राज्यघटनेत 61वी घटना दुरुस्ती करून मतदानाचं वय 21 वरून किती करण्यात आलं? आणि पर्याय आहेत ए 18, बी 16, सी 20, डी 17. सर ऑप्शन ए 18. ए 18? हो. हो सर. करूया लॉक. हो सर, वोटर आय डी कार्ड काढलं आत्ताच. कम्प्युटर राव, ए 18 लॉक करा. ए 18 हे बरोबर उत्तर आहे. तेजस, पुढचा जो प्रश्न आहे तो आपल्याला खेळाच्या पहिल्या टप्प्यावर घेऊन जाणार आहे. तयार? हो सर. 10000 रुपयांसाठी हा आहे पाचवा प्रश्न. 1974 मध्ये शोध लावलेल्या त्रिमितीय 3D खेळण्याचं नाव पूर्ण करा. रुबिक्स डॉट डॉट. आणि पर्याय आहेत ए सिलेंडर, बी क्यूब, सी स्फिअर, डी कोन. सर बी क्यूब. बी क्यूब? हो सर. कम्प्युटर राव, बी क्यूब लॉक करा. इट इज रुबिक्स क्यूब. बरोबर उत्तर आहे. या खेळाचा शोध कोणी लावला कल्पना आहे? सर आयडिया नाही आहे, बट सरनेम रुबिक्स होतं बहुतेक त्यांचं. अर्नो रुबिक.
या हंगेरियन व्यक्तीनं या खेळण्याचा शोध लावला. हा खेळ 5 सेकंदात पूर्ण केल्याच्या विक्रमाची नोंद आहे. 5 सेकंदात झालं असा. हो तू खेळतोस का? हो सर, फावल्या वेळेत हेच काम असतं माझं. हो ते पण त्याचा अल्गोरिदम असतो ना, म्हणजे कितीही तो जंबल केला त्याच्यानी ते. ऍक्च्युली सर प्रत्येक साईडचे 19 अल्गोरिदम्स, 9 अल्गोरिदम्स, प्रत्येक कॉर्नरचे 8 अल्गोरिदम्स असे भरपूर आहेत. आपण खेळतोय तेजस बरोबर. याच्या पुढचा जो टप्पा आहे तो थोडासा कठीण होतो, पण 60 सेकंदाचा अवधी मिळतो. तयार? हो सर. 20,000 रुपयांसाठी तेजस हा आहे 6वा प्रश्न. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या पुरस्कार नामांमधील पद्मचा अर्थ काय आहे? आणि पर्याय आहेत ए वीज, बी सोनं, सी मुकुट, डी कमळ. सर डी वाटतंय. सर लाईफलाईन गेल. कम्प्युटरवर थांबा. कुठली लाईफलाईन घेणार? ऑडियन्स फोन. ठीक आहे. कम्प्युटर राव, तेजस राजपुरे आपली पहिली लाईफलाईन घेऊ इच्छितात. जनमताचा कौल कृपया नोंद घ्यावी. प्रेक्षक हो, तुमच्या मदतीची गरज भासली आहे. तुमच्या हातात वोटिंग मीटर्स आहेत. मला उत्तर देण्यासाठी 15 सेकंदाचा अवधी आहे. तुमची वेळ सुरू होते आत्ता. ए वीज 4%, बी सोनं 12%, सी मुकुट 7%, डी कमळ 77%. डी लॉक करा सर, कमळ. कम्प्युटरवर डी कमळ लॉक करा. डी कमळ हे बरोबर उत्तर आहे. प्रेक्षकांनी वाचवलेलं आहे तेजस. 6 प्रश्नांची अचूक उत्तरं देऊन 20,000 ही रक्कम तुला मिळालेली आहे. आता याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो 40,000 रुपयांसाठी आहे. 2 लाईफलाईन्स तुझ्याकडे शिल्लक आहेत. तयार? हो सर. 40,000 रुपयांसाठी हा आहे 7वा प्रश्न. भगीरथानं पृथ्वीवर आणल्यानं भागीरथी असं कोणाचं नामकरण झालं? आणि पर्याय आहेत ए गंगा, बी यमुना, सी गोदावरी, डी कावेरी. सर ऑप्शन ए गंगा. ए गंगा? हो. काय करू? लॉक करा सर. कम्प्युटर राव, ए गंगा लॉक करा. तेजस उत्तराची खात्री होती? सर गाणं आठवलं बाहुबली मधलं. काय गाणं आहे ते? भागीरथी तेरी तरफ शिवजी चले. मग शिव भगवानच्या जटातून गंगाच प्रकट झाली होती. तेजस गाण्यावरून हा तर्क? तेजस ए गंगा हे बरोबर उत्तर आहे. भगीरथी
भगीरथानं खडतर तपश्चर्या करून भगवान शंकराला प्रसन्न केलं. भगवान शंकराच्या मदतीनं भगीरथानं देवी गंगेला पृथ्वीवर आणलं आणि तिला पूर्वजांच्या राखेवर पसरवलं अशी कथा आहे. ही कथा तुला ठाऊक नाही आहे. तुला बाहुबली सिनेमा आठवतो. म्हणजे बघा, आपल्याकडे ज्ञानाचे स्रोत किती आहेत, किती विविध ठिकाणाहून आपल्याला ही माहिती मिळत राहते. हे सगळं जे तू करत आलायस, उपास, तपास, सिनेमे, आणखीन काय काय केलंयस तू? सर, आणखी असं करू नये, पण शिक्षकांसोबत प्रँक भरपूर केलेत. पण भीती नाही वाटत? नाही सर, चालून जातं ते, पण मोकळ्या मनाने घेतात ते. थोडक्यात तुला कशाचीच भीती नाही आहे? असं नाही आहे सर, वडिलांची भीती वाटते आणि पोहण्याची तर भरपूर भीती वाटते. पोहण्याची? हो सर, त्याचा किस्सा आहे. असं झालं होतं की लहानपणी, म्हणजे 6-7 वर्षाचा असेल, तेव्हा वडिलांसोबत गेलो होतो गावाला, नदीला फर्स्ट टाईम नदी पाहिली होती. आणि वडिलांना जाताना सांगत होतो, मी अशी उडी मारणार पप्पा, तुम्ही असं बघा, मी तुम्हाला दाखवतो कसं असतं ते, त्या कॉन्फिडन्सने. आणि वडील दुसरीकडे कुठेतरी गेले आणि मी उडी मारली. वा, कोणच नव्हतं. मी खाली तळाला गेलो, मग वडिलांनी उडी मारून मला बाहेर काढलं. तेव्हापासून पाणी नाही. जसं मुलं सायकल चालवायला शिकवतात ते कधी विसरत नाहीत. पाण्यात पण शिकलो नाही सर. सायकल नाही शिकला? नाही सर. पण तू मोटरसायकल चालवायची असेल तर सायकल यायला लागेल ना. बरोबर आहे. काय थेट गाडीच घ्यायची? तो प्लॅन तोच आहे. ओळखलं मी. चांगल्या तुझ्या पळवाटा मला सगळ्या कळलेल्या आहेत. पण या खेळातून काही सुटका नाही आहे. आता इथे काही पळवाट नाही आहे. अचूक उत्तर, पुढचं बक्षीस. नाही, सुटायचं पण नाही आहे सर. नाही ना? चल तेजस, 80,000 रुपयांसाठी हा आहे 8वा प्रश्न. किंग चार्ल्स तिसरे यांच्या राज्याभिषेकासाठी मुंबईतील डबेवाल्यांनी पुढीलपैकी कोणती वस्तू पाठवली होती? आणि पर्याय आहेत, ए गांधी टोपी, बी धोतर, सी पुणेरी पगडी, डी फेटा. गांधी टोपी वाटतंय सर, ऑप्शन ए. अगदी आत्ताची गोष्ट आहे. हो सर, पाहिलं होतं, बट या गोष्टीवर एक कन्फ्युजन आहे फक्त. 30 सेकंद सर. लाईफलाईन घेईन मी. कम्प्युटरवर थांबा. कुठली लाईफलाईन घेणार? बदली प्रश्न. बदली प्रश्न? हो. ठीक आहे. कम्प्युटरराव, तेजस राजपुरे आपली दुसरी लाईफलाईन घेऊ इच्छितात. बदली प्रश्न कृपया नोंद घ्यावी. आता तुम्ही निवडली आहे बदली प्रश्न, अर्थात फ्लिप द क्वेश्चन, ही लाईफलाईन. हो. यात तुम्हाला प्रश्न बदलून मिळणार आहे. पण त्याआधी आम्हाला आमच्या प्रेक्षकांना ह्या प्रश्नाचं उत्तर सांगावं लागणार आहे. सर, ए केला असता गांधी टोपी. कम्प्युटरराव, ए गांधी टोपी लॉक करा. तेजस, ए गांधी टोपी हे चुकीचं उत्तर आहे. सी पुणेरी पगडी हे याचं अचूक उत्तर आहे. बरं झालं तुम्ही हा प्रश्न बदलून घेतलात. हो सर, शुअर नव्हतं. 2003 किंग चार्ल्स तिसरे भारत भेटीवर आले होते. त्यांनी डबेवाल्यांची भेटही घेतली होती आणि त्यांच्या वक्तशीरपणाची प्रशंसाही केली होती. एवढंच नव्हे तर 2005 लग्न समारंभासाठीही डबेवाल्यांना त्यांनी आमंत्रित केलं होतं. त्यावेळी डबेवाल्यांनी फेटा आणि नऊवारी इथनं पाठवली होती आणि ह्यावेळेला राज्याभिषेक झाला त्यांचा, तेव्हा पुणेरी पगडी पाठवली होती. फ्लिप द क्वेश्चन ह्या लाईफलाईनमध्ये स्पर्धकांना विविध विषयांची यादी दिली जाते. स्पर्धकांना आपल्या आवडीचा विषय निवडायचा आणि मग कम्प्युटरराव त्याच विषयासंदर्भातला प्रश्न स्पर्धकांना विचारतील. बदली प्रश्न अर्थात फ्लिप द क्वेश्चनसाठी ही आहे विषयांची यादी. तुम्ही यातला कुठला विषय निवडाल? मनोरंजन.
मनोरंजन हो सर बर कम्प्युटरराव तेजस यांनी निवडलाय मनोरंजन हा विषय. आता मनोरंजन या विषयावरचा 80,000 रुपयांसाठी हा आहे तुमचा बदललेला प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या अभिनेत्याला एकाच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट पटकथा संवाद विभागात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता? आणि पर्याय आहेत ए नागराज मंजुळे, बी सचिन पिळगावकर, सी गिरीश कुलकर्णी, डी किशोर कदम. कम्प्युटरराव तेजस राजपुरे आपली तिसरी आणि शेवटची लाईफलाईन घेऊ इच्छितात. व्हिडिओ अ फ्रेंड, कृपया नोंद घ्यावी. पाहूया तुम्ही दिलेल्या 3 मित्रांची नावं. प्रशांत निघूट, गौरव वाघुले, डॉक्टर हरिश्चंद्र वाणी. कुणाला ठाऊक असेल याचं उत्तर? प्रशांत निघूट. बर कम्प्युटरराव, प्रशांत निघूट यांना व्हिडिओ कॉल लावण्यात यावा. काय करतात प्रशांत? ते फार्मा कंपनीमध्ये काम करतात. नमस्कार, कोण होणार करोडपती मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मी सचिन खेडेकर बोलतोय. माझ्या समोर तेजस राजपुरे बसलेले आहेत आणि एका प्रश्नाच्या उत्तरासाठी तुमची मदत मागतायत. ओके. तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी प्रशांत केवळ 45 सेकंदाचा अवधी आहे. ओके. या पुढचा आवाज तेजस तुमचा आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. प्रशांत ऐक ना, कोणत्या अभिनेत्याला एकाच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता व पटकथा विभागात राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता? नागराज मंजुळे, सचिन पिळगावकर, गिरीश कुलकर्णी, किशोर कदम. ऍक्टिंग प्लस संवाद राष्ट्रीय पुरस्कार. आय थिंक गिरीश कुलकर्णीला मिळालं होतं देऊळ मध्ये, सॉरी देऊळ पिक्चर मध्ये, पण कन्फर्म नाही यार. सॉरी, राष्ट्रीय पुरस्कार त्यांना ऍक्टिंग साठी मिळाला होता माहितीये, पण संवादांसाठी भेटला होता का? संवादांसाठी गिरीश कुलकर्णी वाटत. लॉक करा गिरीश कुलकर्णी. गिरीश कुलकर्णी. कम्प्युटरराव, सी गिरीश कुलकर्णी लॉक करा. तेजस, 2 कोटीच्या पर्यंत ज्या पायऱ्या आहेत ना, त्यातल्या ही 8वी पायरी आहे. अगदी निम्मा प्रवास. असा घाट लागूच शकतो की एक लाईफलाईन गेली, दुसरी गेली. उत्तराची खात्री आहे? सर, अभिनेता म्हणजे त्यांना ऍक्टर म्हणून भेटला होता माहितीये, संवादांसाठी देऊळमध्ये भेटला असू शकतो. मिळाला असू शकतो. पुरस्कार मिळाला. ओके. माणूस भेटतो, वस्तू मिळते. हा, तर त्यांना पुरस्कार मिळाला असेल सर. प्रशांतालाही वाटतंय, मलाही वाटतंय. आता तेजस, सी गिरीश कुलकर्णी हे बरोबर उत्तर आहे. वाह वाह वाह. 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या देऊळ या चित्रपटासाठी गिरीश कुलकर्णी यांना 59व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट पटकथा संवाद विभागात पुरस्कार प्राप्त झाला. हे 2 पुरस्कार एकाच व्यक्तीला मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. याच चित्रपटानं सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कारही जिंकला होता. अगदी अचूक तुम्ही उत्तराकडे आलात. 80,000 ही रक्कम तुम्ही जिंकलेली आहे. मनपूर्वक शुभेच्छा. याच्या पुढचा प्रवास थोडासा एकाकी होणार आहे, कारण आता
लाईफलाईनची मदत नाही आहे. हो, म्हणजे स्वतःच्या ज्ञानावर विश्वास ठेवून पुढचा खेळ खेळायचा. हो सर. आणि लाखाचा प्रवास मग कोटीचा प्रवास. मग कोटी. ठीक आहे, ठीक आहे सर. 1,60,000 रुपयांसाठी हा आहे 9वा प्रश्न. महात्मा गांधी यांचं समाधीस्थळ राजघाट आहे, तसं विजय घाट हे कोणाचं समाधीस्थळ आहे? आणि पर्याय आहेत, ए पंडित जवाहरलाल नेहरू, बी श्री लाल बहादूर शास्त्री, सी श्रीमती इंदिरा गांधी, डी श्री अटल बिहारी वाजपेयी. राजघाट आणि विजय घाट. सर, विजय घाट ऐकलं होतं. क्विट करेन मी. नाही खेळणार? नाही सर, मला कुणाचे ते माहीत नाही आहे, रिस्क घेण्यात फायदा नाही. क्विट करेन. हो सर. कम्प्युटरवर थांबा. तेजस राजपुरे आपला खेळ इथंच थांबवू इच्छितात, कृपया त्यांना परवानगी द्यावी. तेजस, 80,000 ही रक्कम तुम्ही जिंकलेली आहे, खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. तुम्हाला निघण्याची परवानगी देण्याआधी आम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं आहे. कुठलं उत्तर तुम्हाला वाटत होतं अगदी जवळपास? पंडित जवाहरलाल नेहरू. कम्प्युटरराव, ए पंडित जवाहरलाल नेहरू लॉक करा. खेळ सोडला ते बरं झालं तेजस. ए पंडित जवाहरलाल नेहरू हे चुकीचं उत्तर आहे. बी श्री लाल बहादूर शास्त्री हे याचं अचूक उत्तर आहे. विजय घाट हे भारताचे दुसरे पंतप्रधान श्री लाल बहादूर शास्त्री यांचं समाधीस्थळ आहे. त्यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला होता. हे शब्द त्यांच्या समाधीस्थळावर कोरलेले आहेत. काय हरकत नाही, 80,000 तेजस ही रक्कम तुम्ही जिंकलेली आहे. मला असं वाटतं ह्या इतक्या लहान वयात यापेक्षा अधिक रक्कम तुम्ही जिंकली होती कुठल्या? नाही सर, अजून तरी नाही जिंकली. नाही? नाही. तर मग मला सांगायला आवडेल की मित्रा, ही खूप मोठी रक्कम आहे तुझ्याकरता आणि त्याचा तू सदुपयोग करशील याची मला खात्री आहे. हो सर. तेजस, मी तुम्हाला 80,000 ही रक्कम पाठवत आहे आणि ही रक्कम जमा झाली आत्ता तुमच्या खात्यात. All the best. Thank you, sir. Yeah. All the best. Thank you, sir. लाखो व्यक्तींमधून एका व्यक्तीला या हॉट सीटवर बसण्याची संधी मिळते. तुमचा हा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी तुम्हाला मिळते ही चांदीची मुद्रा. आणि 80,000 रक्कम आहे. All the best. Thank you. Yeah. क्विट करायचा डिसिजन तो थोडा डिफिकल्ट असतो जर आपण मॉनिटरीली जास्त विचार केला तर. बट जर प्रॅक्टिकल डिसिजन मेकिंग केलं आपण तर आपण असेस केलं की आपल्याला किती येतं आहे आणि किती आपण रिस्क घेऊ शकतो, तर मला वाटतं तो डिसिजन इझी असतो थोडासा घ्यायला. बट वाईट वाटतं कारण का आपण एक चांगली ऑपॉर्च्युनिटी सोडून येत असतो. आपण नेहमी तरुण पिढीला व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला देतो, जे महत्त्वाचं आहे. पण एक व्यसन तरुण पिढीला असलं पाहिजे अशी माझी विनंती असते, ते म्हणजे वाचन. कारण वाचन हे एकमेव व्यसन आहे ज्यात माणूस वाचतो. वाचत राहा, जिंकत राहा. पुढील प्रवासासाठी तेजस पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा.